त्याने खासदार चषक मध्ये विक्रम केला होता, सहा चेंडू मध्ये सहा चौकार मारले होते। सुरुवात ही चांगली केलेली आहे, अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय गवळी सर। क्रिकेटचा फटका ज्याप्रमाणे स्वी मधून धागा विणला जातोय त्याप्रमाणे गॅप मधून चेंडू गेला तशी मराठी भारत चौकारासाठी। तुमचा फटका जो महत्वाचा असतो, प्लेसमेंट तुमची चांगली असणं फार गरजेचं आहे। आणि फटका खेळल्यानंतर लगेचच एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला आहे, डीप कव्हरला। डीप कव्हर आणि एक वाईड ऑफ लॉंग ऑन हे जे दोन क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये। पॉवर प्ले आहे, विनायक पुण्याचा खेळण्याचा प्रयत्न। यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, निर्धावचारपात चेंडूची समाप्ती। मला असं वाटतं की हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण दोन्ही संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन, गोलंदाजी उत्तम आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे। विनायक शॉर्ट रनअप, यावेळेला मात्र जागेवर न खेळण्याचा प्रयत्न, निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती। फुटवर्क बघायला मिळाले नाही, चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर होता, थोडासा मागे येऊन खेळण्याचा जो प्रयत्न केला होता आणि त्यामुळे चेंडू हा निर्धावच्या रूपात समाप्त झालेला आहे। धावसंख्या थांबलेली आहे 4। विनायक फुटा चेंडू, मात्र लिव्हिंग एज चेंडू हवेत आणि याचबरोबर जितेंद्र याची खेळी संपुष्टात। नक्कीच फलंदाज बाद होण्यासारखा हा चेंडू नव्हता, फुलटा चेंडू होता, पण क्रिकेटमध्ये या घटना घडत असतात। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी, अनिश्चितेने भरलेला खेळ आहे। क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, एनिथिंग कॅन हॅपन, इट लास्ट बॉल टू बी डिलिव्हर। मात्र एक मोठा फलंदाज बाद होतोय, बडी मस्ती जाल में फसतोय, इनफॉर्म फलंदाज ज्याने खासदार चषकामध्ये सहा चेंडूमध्ये सहा चौकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता, तोच फलंदाज मात्र बाद होऊन पॅवेलियनमध्ये परतलेला आहे। यावेळेला मात्र खेळ फटका कव्हर, खराब क्षेत्ररक्षण होते। पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकतोय, मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत। दोन धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 6, 1-6। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, 4 षटकांचा हा निर्धारित सामना आजच्या दिवसातला 40+ मधला हा शेवटचा सामना आहे। त्यानंतर एनआर बोरपाडा आणि जय बजरंग कारवेली दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी तयार राहायचंय। त्याला फटका गेला, पंच केलेला चेंडूला, कव्हरच्या दिशेने जातो चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमापार चौकार। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गणेशजी, आपलं सुद्धा मी मन हार्दिक स्वागत करतोय। शेवटच्या चेंडूवर चेंडूला पंच केला होता आणि चेंडू डीप कव्हर सीमारेच्या बाहेर गेला होता, एक समाधानकारक सुरुवात म्हणता येईल, कारण 10 धावा झाल्या आहेत, 1 फलंदाज बाद झालेला आहे। स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे निवलम पायगाव संघाकडे, कारण यानंतर येणारा नितीन आणि त्यानंतर येणारा सचिन विस्फोटक फलंदाज आहेत। निश्चितच अगदी खोलवर पसरलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते न्यू इंग्लंड पायगाव संघाकडे। येणाऱ्या फलंदाजांमध्ये मोठ्या फलंदाजांचा समावेश आहे, गोटे आहेत ज्याने अप्रतिम कामगिरी मागच्या सामन्यामध्ये केली होती। याला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केलं जात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट फेकण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा।
एमिलन पायगाव संघात तडाखेबाज फलंदाज येतोय, ज्याने कालवार संघाला पराभूत करण्यामागे अतिशय मोलाची भूमिका बजावली होती. एन आर बोरपाडा संघाचे कर्णधार आणि जय बजरंग कारवली संघाचे कर्णधार, तिसरं षटक संपेपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. एन आर बोरपाडा त्याचबरोबर जय बजरंग कारवली कोट्या यांना फटका खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी होती, शॉर्ट चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. शॉर्ट चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. अशा चेंडूला खऱ्या अर्थाने पूल जर केला तर एक चांगली संधी असते. एक धाव मात्र चोरटी धाव पूर्ण केली, जी धावाची संधी होती. एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. कोट्या याला मात्र पूल केलेला आहे आणि पॉवरफुल, पंचांचा इशारा कॅल्क्युलेटेड सिक्स, तोलून मापून मारलेला षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, अखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू फुल केलं होतं, पूल अँड पॉवरफुल, अगदी कॅल्क्युलेट षटकार, तोलून मापून मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सचिन याच्या बॅट मधून निघालेला. कोट्या त्याला पुन्हा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, धोकादायक ठरू शकतोय आणि याचबरोबर फलंदाज धावबाद. एकोणाविशे धावसंख्येवर तिसरा फलंदाज धावबाद होतोय, धोकादायक निर्णय घेतलेला आहे मी तर म्हणेन. एकोणाविशे धावसंख्येवर एक तडाखेबाज फलंदाज धावबाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 19-3-19. पहिला फलंदाज संघाचा कर्णधार जितेंद्र बाद झाला होता, दुसरा फलंदाज भरत बाद झाला होता आणि तिसरा फलंदाज सचिन बाद झालेला आहे. आता मात्र नितीन येतोय. दोन फलंदाज गवळी सर बघितलं तर दोन फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. कॉलिंग हा खूप महत्वाचा असत आहे रनिंग बिटवीन द विकेट साठी, मात्र कुठलंही कॉलिंग चांगल्या प्रकारे पाहायला मिळालं नाही नव्हतं पायगाव संघाच्या फलंदाज दरम्यान. तर मात्र नितीन येतोय, नितीन गवळी ब्रदर ऑफ जितू गवळी. कोट्या तो स्वीप केलेला आहे, क्षेत्रक त्याने तैनात आहे, चांगलं क्षेत्रक्षम बघायला मिळते. याला मात्र धावबाद होतोय. मात्र भूषण येतोय, चार फलंदाज तीन फलंदाज धावबाद झालेले आहेत, चार पैकी तीन फलंदाज तब्बल धावबाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे 20 धाव आहेत. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, धावसंख्या चांगली आहे सुभाष धुमाळ. कोट्या याला पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा, कारण आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा एक इंच तरी डाव्या एसटीच्या जवळून चेंडू गेला तर पंच मात्र वाईट घोषित करतात. एक अवांतरच्या रूपाने धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 21. चांगली धावसंख्या पाहायला मिळते, मात्र टॉप ऑर्डरचे चार फलंदाज बाद होऊन व्हॉइस ऑफ ठाणे सिद्धिक भाभे आपला हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बोलंदाबाज, माझे परम मित्र सिद्धिक भाभे आपलं हार्दिक स्वागत आहे.
सुस्वागत है मा सिद्दीक बावे सर, आपला कमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत है। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पण बघतोय पायगाव या संघाची, चार गड्यांच्या मोबदल्यात आता 21 धावा। आणि वेलकम समालोचक शाहिद खान यांचंही आगमन झालेलं आहे, आमचे परम मित्र शाहिद खान आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम। सिटी क्रिकेट की शुरुआत होने जा रही है, तमाम टीमों को मैं बताना चाहूंगा कि BC4 की जो 44 टीमें हैं उसमें जहां आपका फोटो लगा है आपको वहीं से खेलना है। दूसरी टीम में उसका कोई भी खिलाड़ी खेला तो मान्य नहीं है, ये ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। दूसरी बात ये है कि पहले चार ओवर में आप कभी भी पावर प्ले ले सकते हैं। तो गोलंदाजी फटका मात्र झेल सुट्ट कंट्रोल हुक शॉट खेळलेला होता, मात्र डीप स्क्वेअर एरियाला चांगला प्रयत्न झेल घेण्याचा, झेल सुट्ट्याने एक धावी मिळते, धावसंख्या होते 22। यावर मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही, चेंडू स्क्वेअर लेकडे जातोय, फक्त एकच धाव मिळते, धावसंख्या होते 23। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, अजूनही मी म्हणेन की समाधानकारक धावसंख्या आहे, चॅलेंजेबल स्कोर नाही, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे रामनवमी संघाकडे सुद्धा। नीलकंठ एक ऑलराउंडर आहे, अष्टपैलू आहे, याला मात्र फटका खेळला, चेंडू लॉंग ऑनलाकडे येत आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, फक्त एकच धाव, क्षेत्ररक्षण मात्र ए दर्जाचं बघायला मिळते रांजोळी संघाकडे। निश्चितच गोलंदाजांना एक क्षेत्ररक्षण चांगली साथ पाहायला मिळते, आतापर्यंत तीन चेंडूंवर फक्त तीन धाव दिलेले आहेत पायगाव संघाला। 24 धावा झालेल्या आहेत, नीलकंठ याला मात्र भिरकावून दिलेला आहे, पोल केलेला आहे पॉवरफुल स्ट्रॉक आणि 6 धावांसाठी षटकार। चेंडूला फुल केले होता, फुल अँड पॉवरफुल या षटकाने धावसंख्या वेगाने वरते, धावसंख्या वेगाने ओढून होते ती आता मात्र 30, आता मात्र धावसंख्या झालेली 30, आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। नीलकंठ राईट आर्म ओव्हर द विकेट, याला पुन्हा ड्राईव्ह केलाय, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धोकादायक ठरू शकतोय, चौथा फलंदाज धावबाद झालेला आहे, पाच पेक पाच फलंदाजे बाद झाले, त्यापैकी चौथा फलंदाज हा धावबाद झालेला आहे। सुभाष धुमाळ पहिला वर्ल्ड कप जो झाला होता त्यामध्ये वेस्ट इंडिज संघाने 5 फलंदाज धावबाद केले होते, आपण पाहतोय, आणि व्ही रिचर्सने 3 फलंदाज धावबाद केले होते। आणि इथे आपण पाहतोय पायगाव संघाचे तब्बल 4 फलंदाजे धावबादच्या रूपाने आतापर्यंत बाद झालेले आहेत।
निश्चित गवली सर ने पहला जो वर्ल्ड कप झाला होता 1975 या वर्षी तो वेस्ट इंडीज संघाने जिंकला होता। क्लाइड राइट हा त्यावेळी वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार होता आणि वेन रिचर्ड याने मोलाची भूमिका अदा केली होती। 31 धावा झाल्यात, तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। कुंदन येतोय फलंदाजी करण्यासाठी, नॉन स्ट्रायकरला नितीन। हा चेंडू मात्र उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच सुनील म्हात्रे यांचे एक आगावेगळा अंदाज आहे इशारा करण्याचा, व्हाईट बॉल। यस एनआर बोरपाड़ा के कैप्टन और कार्यवली के कैप्टन, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना है। डीजे मैन ऊपर, आपको बैटरी लेके आना है। या बरोबर निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ति। तीन षटकांचा खेळ पूर्ण होते, तीन षटकांच्या समाप्त धावसंख्या 32, शेवटचं षटक आहे। तसेच या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवसेना प्रमुख आदरणीय सुरेशजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। हॅलो हनुमानजी तरे काका, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत। माझे बंधू प्रेमनाथ तरे, मनपूर्वक हार्दिक स्वागत। देवराम जोशी सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद रवींद्र तरे सर। अंतिम षटक आहे, धावसंख्या आहे 32, 5-32 निम्मा संघ गरज झालेला आहे। बाला येतोय, याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न। निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती होते। शॉर्ट बॉल होता, अखुट्ट्या बॅट चेंडू होता, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये। बाला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, याला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न। दोन चेंडू निर्धाव गेलेले आहेत, आता मात्र फक्त चार चेंडू आहेत। चार चेंडू में किती धावतात बघायचे आहेत, कारण धावसंख्या थांबलेली आहे। धावसंख्या 32, बाला चांगली गोलंदाजी करतोय, दोन चेंडू डॉट केलेले आहेत। याला मात्र ड्राइव्ह केलेला आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। दोन धावा पूर्ण होत आहेत, धाव संख्या झालेली आहे 34, अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे। 40 पेक्षा जास्त धावा झाल्या तर सुभाष धवल मला असं वाटतं एक रंगत बघायला मिळेल। याला पुन्हा एकदा ड्राइव्ह केलेला आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय। दोन धावा पूर्ण होत आहेत, धाव संख्या होते 36, अजूनही मी म्हणेन की एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण चार चेंडू मध्ये फक्त चार धावा दिलेल्या आहेत। दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। एनआर बोरपाडा आणि जय बजरंग कारिवली। पाला यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आहे षटकामध्ये। स्लॉग ओव्हर मध्ये आतापर्यंत पाच चेंडू मध्ये फक्त चार धावा दिलेल्या आहेत, धावसंख्या जणू काही थांबलेली आहे। धावसंख्या 36, पाला याला मात्र ड्राइव्ह केलेला आहे, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, क्षेत्ररक्षण थोडस खराब होतोय आणि दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत। 38 धावा झाल्या, त्याने 39 धावांचं लक्ष्य, 39 धावांचं लक्ष्य आहे। मी आपण टॉस बॉक्स मध्ये घेऊन जातोय।
सचिन ठाकरे भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे। आइए दोस्तों, बहुत ही सुहानी हो चुकी है, हम सिटी क्रिकेट की तरफ पलट रहे हैं। टॉस होने जा रहा है, दोनों कैप्टन बिंदास लसने और विशाल नाइक। आइए सचिन ठाकरे जी के शुभ हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। भारतीय जनता पार्टी, आपका भी हार्दिक स्वागत है। ये सिक्का को बताना अपना अमदा महिला स्पोर्ट। छह ओवर का ये मुकाबला है, पहले पावर प्ले एक ओवर आप भी ले सकते हैं दोनों कैप्टन के मालूमात के लिए। धन्यवाद सचिन जी, आपसे निवेदन है आपको मंच पे बैठना है। यस, टॉस विन के लिए ये गिफ्ट एम्पर दिया जा रहा है, लेट जनाबाई शंभू मात्रे। बिंदास पहला मुकाबला क्रिकेट का आमदार कप में, बहुत सुहानी शाम है ऐसा लग रहा है। के रंग मात्रा इस पूरे रंग है, इसको देखकर आप कैसा महसूस कर रहे हैं ये बताइए। अपने टॉस जीता है, क्या करना चाहेंगे, इसके पीछे क्या रीजन है कि आप टॉस जीत के बल्लेबाजी कर रहे हैं, ये बताइए कि क्या है ना कोटपाड़ा पूरी ताकत के साथ आइए प्ले ट्रॉफी में। और बिंदास से तो लक्ष्य होगा आपके माइंड में कि छह ओवर में कितने रन बनाने चाहिए, तो उम्मीद करेंगे एनआर अपने स्टाइल से एमएलए ट्रॉफी में शुरुआत करने जा रही है। मेरे साथ विशाल कारेवली के कैप्टन, बहुत कैप्टन कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लगा है, संजय भाई का भी आभार मानता हूँ कि हमने खेलने के लिए एंट्री फील्डिंग मिली। एनआर बोर्ड पर एक बड़ा नाम दो चुकी है, कम में कितने जो कम परसों है राकेश जी, आप करेवली का जो क्रिकेट है ये लो अपने स्टाइल में एमएलए ट्रॉफी में खेलने जा रहा है। ऑल द बेस्ट। न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज एनआर वन द टॉस, दे डिसाइडेड टू बैट फर्स्ट, ही इज बैक टू द कमेंट्री बॉक्स। या ठिकाणी आगमन झालेले जय भवानी गुरुनाथ तरे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2017 मध्ये। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। यानंतर आपण रेग्युलर क्रिकेट मधील सामना पाहणार आहोत, एनआर बोरपाडा विरुद्ध जय बजरंग कारिवली या दोन संघादरम्यान नाणेफेक नुकतीच झालेली आहे। मात्र ओलूया सुरू असलेल्या 40+ सामन्याकडे, जे आव्हान आहे आव्हान टेबल गेलेलं आहे ते एकोणचाळीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीर मैदानात आलेले आहेत, विनायक आणि विनोद आणि गोलंदाज मार्गावर फ्रंटलाईन गोलंदाज भरत। पहिला चेंडू चेंडूला फुल केलेला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, फक्त एकच धाव। यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगले क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज भरत मार्फत आपल्याला पाहायला मिळते। पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले, ऑन साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये, 2 आउटफील्ड मध्ये तैनात केले गेले आहेत। 40+ का आखरी मुकाबला आप देख रहे हैं। यावेळी मात्र करारा ड्राईव्हचा फटका,
एक्स्ट्रा ओवर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते। बढ़िया फील्डिंग वहां पर, जिस तरह से ड्राइव लगाया था शॉट पे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळलं होतं एक्स्ट्रा ओवरच्या क्षेत्रामध्ये। केवळ एकच धावावर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना। यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, बरोबर चेंडू बॅटच्या मधोमध घेता आला नव्हता फलंदाजाला। एक धाव पूर्ण करतात फलंदाज, सिंगलने धाव संख्या वरून होते ती 3, आव्हान येते 39 धावांचं। आजच्या दिवसामधीला शेवटचा 40+ सामना आपण पाहतोय। यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलर ब्रेक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते भरत याच्याकडून। बहुत अच्छी शुरुआत हम कहेंगे। यावेळी मात्र बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाजा मार्फत एक्स्ट्रा ऑर्डिनरी षटक हातलतोय गोलंदाज भरत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा झलकल्या आहेत, त्या बिन बाद फक्त 3। चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाज भरत याने, अप्रतिम षटक हातलले। पहिल्या षटका जर विचारला भरत याने फक्त 3 धावा प्रतिस्पर्धी संघाला दिलेल्या आहेत। पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली नाही, मात्र पॉवरफुल षटक हातलेलं आहे गोलंदाज भरत याने। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 3। जितोदय गोलंदाजी मार्गवर स्वतः संघ नायिका पायगाव संघाचा दुसरं षटक हातलण्यासाठी स्वतः आलेला आहे। सामना करेल फलंदाज विनायक। आता मात्र पॉवरफुलच्या षटकाने दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या भाऊन झाला होता। तमाम सिटी की तमाम टीमें इस बात को सुन ले कि आपका फोटो अगर आया भी है और BC4 के 44 टीमों में अगर आपका नाम है तो आपको दूसरी टीम में खेलने नहीं दिया जाएगा। अप्रतिम शुरुआत आपल्याला पाहायला मिळते पायगाव संघाकडून। तसं पायगाव म्हटलं तर मोठं नाव आहे 40+ क्रिकेटमधील। पायगाव गावातून केवळ क्रिकेटरच नाही तर कॉमेंटरी भिवंडी तालुक्याला लाभलेलं आहे, तर निश्चित मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर हे पायगावची देण आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, बॉडी लँग्वेजला ओळखलं होतं फलंदाजी, शारीरिक भाषा ओळखून हा चेंडू हातला गेला होता गोलंदाजामार्फत, हे महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये। यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जातोय, सुंदर झेल आणि फलंदाज फेल। यावेळी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठल्या बद्दल आले त्याचा वापर करताना दिसून आता फलंदाज फुटवेअरचा अभाव जाणवतोय, चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जितू जो संघाचा कर्णधार आहे। पहिलं षटक भरत याने हाताळलं होतं। यावेळी मात्र अंध्याच्या अंदाजाने फटका खेळला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल पकडतोय।
ठिकाणी उपस्थित हनुमान रामजी तरे यांचं स्वागत करण्यासाठी मी शरद म्हात्रे आपणाला विनंती करतो, आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय हिरामनजी गुळवी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतोय. व्यासपीठावर स्वागत होत आहे. हनुमान रामजी तरे आमदार चषक 2017 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर आमच्या आदरणीय हिरामनजी गुळवी यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांचे ते धडाडीचे नेते आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आमदार चषक 2017 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संतोष गुळवी यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. संतोष रामकृष्ण गुळवी यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे. त्यानंतर आगमन झालेले आमचे आदरणीय उपशाखा प्रमुख नारायणजी तरे काका, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2017 ओर्टो कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तरे सर. यावेळी मात्र दिशा यांचे चेंडू दिशा फरकटली जाते, पंचांचं वाईट चषर होतोय. सुदर्शन गुळवी निंबोळीतून सन्माने आमदार चषक 2017 साठी स्पेशली पायगाव संघासाठी ऑल द बेस्ट आलं आणि ऑल इज अ वेल आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी मात्र कार्पेटचे सारे चेंडू टोलवला जातोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवर नितीन झेपावतोय. फक्त एकच धाव, धाव संख्या एक ने वाढून होते ती 13. आव्हान येते 39 धावांचं. यस, इस वक्त हमारे डान्सिंग अंपायर गोटिया ने आमदार चषक के लिए हार्दिक शुभकामनाएं दिए. यूट्यूब पे मुकाबला देख रहे हैं, बहुत ही मशहूर अंपायर हैं गोटिया. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, गॅप मधून चेंडू जातो इशमारेच्या बाहेर चौकार. रनरेटचा जो दबाव वाढला होता तो कमी करण्याचा प्रयत्न या फटक्याद्वारे केलेला आहे फलंदाज निलखंड याने. चौकऱ्यांचा चौसंख्या वाढून होते ती 17. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता आणि फलंदाज पूर्णपणे पेट होतोय, चकित होतोय फलंदाज. चांगला चेंडू, कम बॅक करतोय गोलंदाज. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळलेल्या मेडिकेडा क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, फक्त एका धावर समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण विकास मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. या विकासाने अप्रतिम झेलही पकडला होता त्या क्षेत्रामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक बदलतो गोलंदाज अनिल. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू आली क्षेत्ररक्षक होतोय आणि अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय निश्चितपणे राजरोली संघाचा. यस दोस्तों, सिटी क्रिकेट की शुरुआत होने जा रही है. टॉस को जीता है एनआर भोरपाड़ा नरेश माली फैम टीम ने और पहले उन्होंने बल्लेबाजी करने का फैसला किया है. उसके बाद आप देखेंगे नीलेश देसले फैम टीम बंटी स्पोर्ट बोरियो. धाव संख्या थी 18 आणि 6 चेंडू मध्ये अजून 21 धावांची आवश्यकता आहे. बंटी स्पोर्ट बोरियोली बनाम बुराक स्पोर्ट, उसके बाद तकवीम आजमी स्पोर्ट्स और वंश कुमार मालोडी, उसके बाद आयु कालोदेवी लोनाड और मैगी इलेवन, उसके बाद जय भोलेनाथ स्पोर्ट्स सरोली पाड़ा और गावदेवी यवई, उसके बाद सुजाता स्पोर्ट्स पिंपलास बी और बंटी स्पोर्ट बी, और आखिर में महसोबा पिंपलास और विकी स्पोर्ट चाविंद्रा. ये आज के सिटी क्रिकेट के मुकाबले हैं. कल
ठीक एक बजे से सिटी क्रिकेट चलता रहेगा देर रात तक। सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे रणजी संघाला हा सामना जिंकण्यासाठी। शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज नितीन। यावेळी मात्र एक मोठा फटका आणि चांगला झेल पकडला जातोय। अशा प्रकारे आणखीन एक फलंदाज बाद होतोय रणजी संघाचा। आता मात्र समीकरण अवघड होतोय ते रणजी संघासाठी कारण चेंडू शेष आहेत 5 आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। नवीन फलंदाज गोट्या येतोय खेळपट्टीवर खेळण्यासाठी। मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे इथे मात्र रणजी संघाला कारण चेंडू शेष आहेत 5 आणि 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे। फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार। ज्या फटक्याची आवश्यकता होती रणजी संघाला तो फटका फेस करतोय फलंदाज नीलखंड। या षटकाराने मात्र रंगत निर्माण होतोय पुन्हा एकदा कमबॅक करतोय रणजी संघ आणि फलंदाज नीलखंड दाखवून देतोय पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त। चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे नितीन। सामना करे फलंदाज नीलखंड। एकाकी किल्ला लढवताना दिसतोय फलंदाज नीलखंड आपल्या संघासाठी। अजूनही सामना संपलेला नाही दोन्ही संघांना समान संधी निर्माण झालेली आहे आणि क्रिकेट आहे तसे अनिश्चितचा खेळ आहे। क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही। यावेळी मात्र फुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबादच्या रूपाने बाद होतोय। तीन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे रणजी संघाला। नवीन फलंदाज रामदास येतोय। एक बात ध्यान रखे कि BC4 में जो नाम पहले गए जो खिलाड़ी उसमें खेले मैं कार्यवली टीम से भी रिक्वेस्ट कर रहा हूँ कमेटी के माध्यम से कि वो खिलाड़ी नहीं खेल सकता है इस स्पर्धा में। अगर वो पहले किसी टीम में खेला और BC4 का अनुमति नहीं है तो यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना पुन्हा एकदा फलंदाज धावपाच्या रूपाने बाद होतोय। अभी सिटी की टीमें इस बात को सुन ले
एमएलए ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है, वरना आप जीता हुआ मैच हार जाएंगे, आपको एमएलए ट्रॉफी के बाहर कर दिया जाएगा। बीसी फॉर अनुमति जो खिलाड़ी थे 44 टीमों में, अगर वो कहीं खेलते हैं तो आपको खेलने नहीं दिया जाएगा। एमएलए ऑर्गेनाइजिंग कमेटी का ये निर्णय, बीसी फोर की अनुमति के बिना आप नहीं खेल सकते। दोन चेंडूने आता मात्र 14 धावांची आवश्यकता आहे, मिशन इम्पॉसिबल राजनोली संघासाठी 13 धावांची आवश्यकता आहे, दोन चेंडूने 13 धावा। विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे पायगाव संघ, आणि मिशन इम्पॉसिबल निश्चित तर फलंदाजी करणाऱ्या राजनोली संघासाठी आपल्याला पाहायला मिळते। चेसिंग कंपल्सरी, दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे, दोन षटकर जरी लगावले तरी फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकणार नाही। फक्त गोलंदाजाने मनात आणलं तरच प्रतिस्पर्धी संघाला हा सामना जिंकता येऊ शकतोय। दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे, यावेळी मात्र गती परिवर्तन केलेलं चेंज ऑफ द फेस, फक्त एकच धाव आणि जवळजवळ सामना सोडलेला आहे राजनोली संघाने। निगेटिव्ह बॅड बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा एक चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट, औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या सामन्याची। विजयाच्या उंबरठ्यामध्ये पोहोचलेला आहे पायगाव संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, आणि अशा प्रकारे सामना जिंकतोय पायगाव। अभिनंदन अभिनंदन पायगाव, हार्ड लक रांजनोली। यस, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जीतू। अभिनंदन जीतू, मला वाटतं जीतू याने लगातार ही तिसरी का चौथी मैन ऑफ द मैच तो घेण्यासाठी येतोय। टाळ्यांनी अभिनंदन होतं जीतू याचं। अभिनंदन पायगाव संघ गेल्या वर्षी अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला होता आमदार चषक 2016 मध्ये। अभिनंदन करतोय आणि सन्मानाची ट्रॉफी जी स्पॉन्सर केले दिलीपजी नाईक आणि सुरेंद्रजी पाटील, विभाग प्रमुख पांडुरंगजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते ती दिली जात आहे। मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। यानंतर विश्वनाथ महाराज नाईक, आपणच दिलेलं सुंदर असं गिफ्ट विभाग प्रमुख आहेत त्यांना द्यायचं आहे। जय भवानी गुरुनाथ, तरी आपल्याला विनंती करतो की बबन पाटील शिवसेना शाखा प्रमुख सरवली पाडा यांच्यातर्फे देण्यात येणारं सुंदर असं गिफ्ट द्यायचं आहे। यस, हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवीने न्यू मिलन पायगाव को जीत के लिए हार्दिक शुभकामनाएं दिए। त्यानंतर आमचे आदरणीय कृष्णा जोशी काका आपल्याला विनंती करतोय की आपण जे सुंदर गिफ्ट द्यायचंय जे स्पॉन्सर केलंय कुंदनजी पाटील अभिनंदन जीतू। सर्वांच्या शुभेच्छा घेत आहेत कारण पुढे वाटचाल गेली। जीतू तुम्हाला मी निश्चितच या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो। प्रथम अभिनंदन करतोय, कसं वाटतंय विजयानंतर? खूप सुंदर वाटतंय, छान वाटतं कारण विजयानंतर विजय हा विजयच असतो आणि विजयानंतर जो आनंद असतो तो द्विगुणित झालेला असतो। असं कुठेतरी वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना आहे, परंतु निश्चित तुमचाही संघ बलाढ्य आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये रांधोलिया संघाने चांगली बाजी मारली होती। मानसिक दबाव होता? नाही, मानसिक दबाव वगैरे काही नव्हता, परंतु एक लो स्कोर असल्यावर असं वाटतं की आपण नेहमीच बघतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये की जिथे लो स्कोर असतो तिथे नक्कीच मॅचला कुठेतरी एक टफ फाईट अशी मॅच होत असते। आणि आज माझ्या पूर्ण संघावर माझा पूर्ण विश्वास होता की आम्ही 39 हे सुद्धा टार्गेट डिफेंड करू शकतो।
जितू भाऊंच्या गोलंदाजीतून कालपासून बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार जातोय, आजही तशीच प्रकारची स्थिती होती। काय मानताय की आपण विजयाकडे जात असताना तुमच्या त्या पहिल्या चौकाराने निश्चितच हे विजय आणले? हे हा योगायोग असू शकतो, परंतु जर का माझ्या चौकाराने माझा संघ विजयी होत असेल तर मला ते मारायला नक्कीच आवडेल। आपण पाहतोय की अष्टपैलू खेळाडू गेले सर्व खेळाडूंसाठी, पुढच्या सामन्यासाठी सर्वांना कशा शुभेच्छा द्याल? नक्कीच, माझ्या संघाकडे एक आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याकडे जी एबिलिटी आहे त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा हीच मी त्यांना सांगेन। आणि आपल्या आत्मविश्वास जर का आपण जागृत केला तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही, हा नक्की मला विश्वास आहे। आपण पाहतो की तुमच्या गोलंदाजीचा सुंदर जो झेल गेला घेतला गेला आणि त्यानंतर जो सामन्यामध्ये कलाटणी मिळाली याविषयी काय म्हणाल? नक्कीच खूप सुंदर झेल होता आणि त्या झेलानंतरच असं वाटायला लागलं की आता कुठेतरी आपण मॅच मध्ये परत येतोय आणि येणाऱ्या गोलंदाजांना आणि येणाऱ्या असलेल्या क्षेत्ररक्षकांना त्याचा त्याबद्दल आत्मविश्वास खूप वाढला। नववर्षाचा पहिला दिवस आहे, खुश आहात? खूप खुश आहे आणि हे मैदान तर मला अतिशय भाग्यकारक आहे, कारण गेल्या वर्षी आम्ही इथे अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो होतो, एक एक पायरी आमची राहिली होती, ती यावर्षी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। हे होते माझ्यासोबत जितू अभिनंदन, कारण गेल्या वर्षी